नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने आणि मनसे ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपेश मोरे यांच्या खेळ पैठणीचा हा कार्यक्रम ठाणे शहरातील मनसेच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या परिवारासाठी आयोजित करण्यात आला होता। शहनाई हॉल येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये नामांकित हास्य कलाकार श्री भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांनी सहभाग घेतला आणि सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलं। खारेगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या मागणीनुसार नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने खारेगाव तलाव परिसरामध्ये दिवाळीनिमित्त ख्यातनाम गायक उमेश सुतार, गायिका गीता पुराणिक यांच्या स्वरधारा प्रस्तुत स्वरसंध्या या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना उपनेते श्री दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सदर स्वरसंध्या भक्तिसंघाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। महापौर पल्लवी कदम या देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या। ज्येष्ठ नेते श्री दशरथ पाटील यांच्या हस्ते खुल्या रंगमंचाचं नारळ वाढून उद्घाटन करण्यात आलं। या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी स्थायी समिती सदस्य नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्यासह कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश पाटील, समाजसेविका रचना राकेश पाटील, जय पाटील, सिकंदर केनी, मनोज पाटील, गजानन पवार, सुधीर पाटील, मोरेश्वर पवार आदी मान्यवर उपस्थित होते। नगरसेवक श्री कृष्णा दादू पाटील आणि नगरसेविका सौ नंदा कृष्णा पाटील यांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या विविध नागरी विकास कामांचा लोकार्पण सोहळा काल संपन्न झाला। त्यांच्या प्रभागामध्ये तयार करण्यात आलेल्या आंबे घोसाळे तलाव येथे निवारा शेड आणि पूल कट्ट्याचं लोकार्पण समारंभ यानिमित्ताने संपन्न झाला। तसंच नवीन श्रीरंग बस थांबाचं देखील ह्यानिमित्ताने लोकार्पण करण्यात आलं। वृंदावन सोसायटी परिसरामध्ये बस स्थानक तयार करण्यात आलं आहे। या ठिकाणी देखील हे काम लोकार्पित करण्यात आलं। वृंदावन गार्डन, आंबे घोसाळे तलाव, ब्रह्माळा तलाव येथील सेल्फी पॉईंटचा उद्घाटन समारंभ देखील यानिमित्ताने संपन्न झाला। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार आणि केंद्रीय पंचायत राज्यमंत्री श्री कपिल पाटील, आमदार श्री संजय केळकर, शहर अध्यक्ष श्री निरंजन डावखरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लेले,
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा माधवीताई नाईक आणि महानगरपालिकेतील गटनेते श्री मनोहर डोंबरे उपस्थित होते. श्री कृष्णादादू पाटील, सौ नंदाकृष्ण पाटील आणि भाजपचे शहर सचिव श्री सचिनदादू पाटील यांच्या पुढाकाराने ही सगळी कामं या ठिकाणी तयार करण्यात आली आहेत. मुलुंडच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हॉटेल धवलगिरी मुलुंडमधील लक्झरियस हॉटेल, सर्व सुविधायुक्त रूम्स आणि बँक्वेट हॉलही उपलब्ध. श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि प्रतापजी अशर कार्डियक सेंटर यांच्या वतीने कार्डियक वेलनेस ड्राईव्ह अंतर्गत दिल आपका ख्याल हमारा हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये बायपास सर्जरी केवळ 1,40,000 रुपये, अँजिओप्लास्टी केवळ 1,00,000 रुपये आणि सिटी अँजिओग्राफी केवळ 7,000 रुपयात उपलब्ध आहे. निश्चितपणे ठाणेकरांनी याचा लाभ घ्यावा. दिया स्वीट्स ढोकाळे ठाणे, मिठाईचा अस्सल स्वाद जो करेल आपली दिवाळी अधिक मधुर. दिया स्वीट्स ढोकाळे ठाणे, ठाणेकरांना मिठाई हवी दियाची. कोरोना कालावधीमध्ये तमाम ठाणेकरांच्या सेवेसाठी सदैव सज्ज असलेले आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वी आर फॉर यू संस्थेचे संस्थापक श्री किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य आणि मांगल्य घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वी आर फॉर यूचे संस्थापक किरण नागती यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे उपाध्यक्ष श्री अर्जुन पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आणि आरोग्यदायी जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री अर्जुन पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळतेलाचा दीप लाविता अखंड देवा पुढती, दिव्यास पाहून लक्ष्मी येते घेऊन सात्विक शांती. पितांबरी दीप शक्ती तिळ तेलाचाच लावा देवांपुढे दिवा, कमी तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा. पुनर्विकासातून नवी वास्तू साकारू, दिवाळीचा आनंद द्विगुणित करू. जोशी एंटरप्राइजेस बिल्डर्स अँड रीडेव्हलपर्स, 11 years of redevelopment dedicated to your living. Joshi Enterprises, builders and redevelopers. Punarvikasatun navi vastu sakaru, Diwali cha ananda dvigunit karu. Diwali chi kharedi Baron madhech karayche, karan Baron detay 50% bhari bharkam discount. Shirts, trousers, Indo-Western, शेरवानी, कुर्ता पायजमा, ब्लेझर सूट च्या असंख्य व्हरायटीज, तेही 50% डिस्काउंट मध्ये. म्हणूनच सगळे म्हणतात दिवाळीची खरेदी बॅरॉन मध्येच करायची. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9619685353. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. डॉक्टर ओमकार हरिमाळी म्हणजे उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून हजारो मराठी युवकांना
उद्योगाची कास धरायला लावणारा एक खराखुरा उद्योजक ओमकार माळी यांनी उद्यमी महाराष्ट्राच्या माध्यमातून अशा क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली जी क्षेत्र मराठी युवकांना ही आपली नाहीत, यात आपण करिअर करू शकत नाही, या क्षेत्रामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही असं वाटायचं, अशा क्षेत्रामध्ये हजारो मराठी युवकांना त्यांनी प्रशिक्षित केलं आणि त्यातले हजारो युवक आज खऱ्या अर्थाने व्यवसायाची कास धरून उन्नतीचा मार्गावर पुढे जात आहेत। श्री ओमकार माळी यांनी उद्यमी महाराष्ट्र परिवाराच्या माध्यमातून इम्पोर्ट एक्सपोर्टचा विषय आज घराघरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प सोडला आहे। वेबिनार्सच्या माध्यमातून हजारो युवक या संपूर्ण चळवळीमध्ये जोडले जात आहेत। उद्यमी महाराष्ट्र परिवार आज वाढतो आहे, या सगळ्या परिवाराला डॉक्टर ओमकार हरी माळी यांच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे महानगरपालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका सौ एकता भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना आणि प्रभागातील नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता आरोग्य आणि ऐश्वर देणारी जाओ हीच ईश्वरची प्रार्थना पुनश्चा एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना नगरसेवक श्री एकनाथ भोईर आणि नगरसेविका एकता भोईर दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। दिव्यांचा हा उत्सव आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय पहाट घेऊन येऊ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या वतीने दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। समस्त ठाणे ठाणे महानगरपालिका ठाणे शहरातील बंधू आणि भगिनींना विशेषतः लहान मुलांना देखील माझ्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। येणारा नंतर वर्ष तुम्हाला सुखाचं सुरू जाओ। गेले 2 ते 2.5 वर्ष आपण कोरोना 19 आपली परिस्थिती जी काय बिकट झाली होती, सुदैवाने परमेश्वराच्या कृपेने थोडंसं आपल्याला यात काय समाधान मिळतो आहे, त्या समाधानामध्ये आपण ही दिवाळी आपण साजरी करत आहोत ते आपला सुखाची स्मृती जाऊ अशा प्रकारे मी परमेश्वराची प्रार्थना करतो। महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धी समाधानाची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना पुनश्च एकदा गृहनिर्माण मंत्री जितेंद्रजी आव्हाड साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता भरभराट आणि ऐश्वर्यपूर्ण जाओ हीच पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा। पुनश्च एकदा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या लक्षावधी शुभेच्छा। डॉक्टर लोलगे यांचे पाईल्ससाठीचे कलासिद्धी हॉस्पिटल 5 पाखडी ठाणे। नो ॲडमिशन, रक्तस्त्राव नाही, पुनरुत्भव नाही। कॉल 9869236935। ठाणे महानगरपालिकेतील नगरसेविका सौ शिल्पा जितेंद्र वाघ आणि माजी नगरसेवक डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी समाधान शांतता आणि भरभराटीची जाओ हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा नगरसेविका सौ शिल्पा वाघ आणि डॉक्टर जितेंद्र वाघ यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी किल्ले स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। ठाणे शहरामध्ये यंदाच्या दिवाळीत देखील अशाच पद्धतीने विविध ठिकाणी किल्ले बनवण्यात आले आहेत। बालगोपाळांमध्ये इतिहासाप्रती रुची निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून या सगळ्या किल्ले स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। अशाच पद्धतीने ठाणे शहरातील खारकर आळी येथे लोणावळा येथील लोहगड किल्ला साकारण्यात आला आहे। पार्थ भोईर, चैतन्य प्रधान यांच्यासह अनेक
कलावंतांनी एकत्र येऊन या ठिकाणी हा किल्ला साकारला आहे. बघूया याची एक झलक. आम्ही आमच्या मित्रमंडळतर्फे हा लोहगड किल्ला यावर्षी बनवलेला आहे. या लोहगड किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जो लांबलचक विंचू टोक आहे तो आहे, त्याच्या पायऱ्या आहेत, त्याला चार दरवाजे आहेत, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा. मग अजून ते हा किल्ला महाराजांनी त्यांच्या राखण्यासाठी बनवलेला आहे. यावर कुठेही त्यांचं सिंहासन नाही आहे. त्यांनी गडकिल्ले हे राखण करण्यासाठी हा किल्ला बनवलेला गेला होता. पवनसूत सेवा प्रतिष्ठान ठाणे पूर्व कोपरी यांच्या वतीने देखील मुरुड जंजिराचा किल्ला साकारण्यात आला आहे. यंदाचं हे 2500 वर्ष आहे. मुरुड जंजिरा किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार हा किल्ला आहे. हा किल्ला साकारत असताना या किल्ला बनवणाऱ्या सगळ्या कलाकारांमध्ये एक प्रकारची राष्ट्रभावना जागृत होते असं या निमित्ताने सांगण्यात आलं. मी इथे साईनाथ नगर पवनसूत सेवा प्रतिष्ठान ह्याच्यात असतो. दरवर्षीप्रमाणे आम्ही किल्ला बनवतो, तर यावर्षी आम्ही मुरुड जंजिरा हा किल्ला बनवला आहे. आमचं हे 2500 वर्ष आहे. तर आम्ही हा जलदुर्ग किल्ला बनवला आहे. आणि किल्ल्यासाठी लागणारे सामान आम्ही फॉर्ट भुसा असं कलर बिलर मिक्स करून किल्ला बनवला आहे. पाचपाखडी परिसरातील ऑल इन वन मित्रमंडळ यांच्या वतीने किल्ले सुवर्णदुर्ग साकारण्यात आला आहे. गेल्या 5 वर्षांपासून ऑल इन वन मित्रमंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे किल्ले साकारण्यात आले आहेत. यंदा त्यांनी सुवर्णदुर्ग साकारला आहे. या ठिकाणी सुवर्णदुर्गाचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मी या पाचपाखडीतील रहिवासी व ऑल इन वन मित्रमंडळातील सदस्य. तर तुम्ही पाहू शकता हा आम्ही इथे किल्ला बनवलेला आहे सुवर्णदुर्ग. आमचं हा 5वा वर्ष आहे मंडळाचं. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीसुद्धा किल्ला बनवलेला आहे. दरवर्षी आम्ही जलदुर्ग प्रकाराचा किल्ला बनवतो व त्याबद्दल माहिती प्रचलित करतो, जेणेकरून प्रत्येक मुलाला शिवाजी महाराजांबद्दल प्रेम व आदर निर्माण व्हावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीनिमित्त लक्षावधी शुभेच्छा. दिव्यांचा हा उत्सव आपलं आयुष्य अधिकाधिक प्रकाशमान करो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा श्री आनंद परांजपे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊबीजेला भाऊरायाला खुश करायचंय, मग चला बॅरॉनमध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ इथे आहे 50% भारी भरकम डिस्काउंट. शर्ट्स, ट्राउजर्स, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कुर्ता, पायजमा, ब्लेझर सूटच्या असंख्य व्हरायटीज, तेही 50% घसघशीत डिस्काउंटमध्ये. म्हणूनच सगळे म्हणतात दिवाळीची खरेदी बॅरॉनमध्ये करायची. मग करताय ना आपल्या भाऊरायाला खुश. बॅरॉन मेन स्टुडिओ काँग्रेस ऑफिससमोर आमंत्रण हॉटेल शेजारी ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9619685353. बॅरॉन मेन स्टुडिओ. शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या वतीने खारेगाव परिसरातील आणि तमाम ठाणे शहरातील नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखसमृद्धीची जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा शिवसेना उपनेते दशरथदादा पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आनंद विश्व गुरुकुलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावलीनिमित्त आनंद विश्व गुरुकुलच्या वतीने खास ठाणेकरांसाठी आगळी वेगळी भेट. सुलक्षण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होत आहे क्रिकेट प्रशिक्षण शिबिर. अधिक माहितीसाठी संपर्क साधा आनंद विश्व गुरुकुल. पुनश्च एकदा आनंद विश्व गुरुकुलच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक श्री संजय खाडीगावकर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सुख, समृद्धी, समाधान, शांतता, आरोग्य आणि ऐश्वर देणारी जाव हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. पुनश्च एकदा माजी नगरसेवक श्री संजय खाडीगावकर यांच्या वतीने ठाणेकर नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत, शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा, अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा, हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये, अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये, सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा, त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26-12-7394, राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91-11-23978-0046, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91-22-25301740, ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108, टोल फ्री क्रमांक 104। सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका, सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील यांच्या वतीने तमाम ठाणेकरांना आणि पालघरवासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। पाडवा म्हणजे पती पत्नीच्या प्रेमाचा सण, पण नेहमी पतीराजांनीच का गिफ्ट द्यायचं? तुम्हीही करा तुमच्या नवरोबाला खुश। बॅरॉनमध्ये या, इथे मिळतील शर्ट्स, ट्राउझर्स, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कुर्ता पायजमा, ब्लेझर आणि सूट्सच्या असंख्य व्हरायटीज, तेही 50% डिस्काउंटमध्ये। म्हणूनच सगळे म्हणतात दिवाळीची खरेदी बॅरॉनमध्ये करायची आणि संधी नवरोबाला देखील खुश करण्याची। बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे पश्चिम, दूरध्वनी क्रमांक 9619685353। बॅरॉन मेन स्टुडिओ। अर्जुन एकता मित्रमंडळाच्या वतीने यंदा सिंधुदुर्ग किल्ला साकारण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा सिंधुदुर्ग किल्ला त्याची नेहमी साक्ष देत असतो। छत्रपती किती द्रष्टे होते, किती दूरचं ते बघू शकत होते आणि त्या माध्यमातूनच महाराष्ट्राचा संपूर्ण इतिहास हा सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला याची प्रचिती हा किल्ला बघितल्यानंतर आपल्याला येते। या सिंधुदुर्गाची प्रतिकृती साकारली आहे अर्जुन एकता मित्रमंडळाच्या माध्यमातून। आमचं हे 6वं वर्ष आहे किल्ले बनवण्याचं। आम्ही दरवर्षी असेच किल्ले बनवतो नवनवीन। आमच्या मंडळाचे नाव अर्जुन एकता मित्रमंडळ असं आहे। तर यावर्षी आम्ही किल्ले सिंधुदुर्ग याची प्रतिकृती साकार केलेली आहे। तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण चारी साईडनी समुद्रही दाखवला आहे आणि मध्ये किल्ल्याचं बेट जे आहे ते दाखवलं आहे। किल्ल्याच्या बेटाचं नाव कुर्टे असं आहे आणि हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली बीच याजवळ हा किल्ला आहे। गडकिल्ले प्रतिष्ठान वर्तनगर ठाणे यांच्या वतीने यंदा पन्हाळगडाचा किल्ला साकारण्यात आला आहे। गेल्या 6 वर्षांपासून या
गडकिल्ले प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध किल्ले साकारण्यात येतात. यंदा पन्हाळगडाचा हा संपूर्ण किल्ला, पावनखिंड, विशाळगड त्या ठिकाणचा इतिहास जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवायचं होतं लोकांना, कारण की आजकालची जी नवीन पिढी आहे त्यांना जास्त इतिहासाच्याबद्दल माहिती नव्हती. मग आम्ही विचार केला की सर्वांपर्यंतही इतिहास पोचावं म्हणून आम्ही हा किल्ला साकारला. आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्टे सेफ, घरी रहा, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि हात धुवत रहा. गर्दीत मिक्स होऊ नका. कोरोनाशी आपण निश्चितपणे दोन हात करू शकतो. वॅक्सिनेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण मास्किंग आणि वॅक्सिनेशन हे कोरोनावरचे सगळ्यात दोन महत्त्वाचे उपाय आहेत. सो मास्क वापरत रहा. आता डबल मास्किंगचा सल्ला आहे, त्यामुळे डबल मास्किंग करा. घरात रहा, सगळ्यांची काळजी घ्या, शक्य झाल्यास मदत करा. धन्यवाद.